कोचिंग क्लासेस अनलॉक कधी या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मिलिंद, आपण बघतोय सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन मध्ये अडचणी खूप आहेत आणि आता कोचिंग क्लासेस थेट सुरू कराव्यात, ऑफलाईन क्लासेस सुरू कराव्यात आणि सगळ्यांची परवानगी आहे, शासनाचे नियम पाळतो असं सगळ्याच पालकांचं जे चालक आहेत क्लासेसचे त्यांचं म्हणणं आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणणं आहे, आम्हाला काहीही कळत नाही. कोल्हापूरला जाऊयात. कोल्हापूरवरून एक क्लासेस चालवणारे क्लासचे संचालक आहेत सचिन पाटील. सचिनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. कोल्हापूर मधली कोरोनाची परिस्थिती काय आहे आणि क्लासेस सुरू करण्यासाठी क्लासचे चालक म्हणून तुम्ही काय व्यवस्था केली आहे? खरं शासनानं सांगितलं की पुढच्या आठवड्यापासून क्लासेस सुरू करा, काय नियोजन आहे तुमचं? आता नियोजन म्हणजे काय, आता मुलं पण कंटाळलेले आहेत, साधारणतः 8 महिने झाले ऑनलाईन मध्ये, काय त्यांना समजना झालेलं आहे. आता क्लास संचालक म्हणून आम्ही काय करायला लागलोय, एका बेंचवर एक मुलगा, सोशल डिस्टन्सिंग ठेवून सॅनिटायझिंग करून वगैरे चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त शासनाचे परवानगी मिळाली की आम्ही लगेच चालू करतोय. बर, पण असं आहे ना सचिनजी, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की क्लासेस आता पहिल्यासारखे नाही राहिले. अनेकदा वर्ग एक छोटा असतो आणि एका वर्गामध्ये जिथे एका बेंचवर दोन जण नेहमीच्या परिस्थितीत बसत असतात, वर्गात असतात 50 विद्यार्थी, बेंच असतात 20-22, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्लासेस घेणार कसे, वेळा कशा ऍडजस्ट करणार विद्यार्थ्यांच्या? आता कसं आहे, काही ठराविक मुलं घेऊन आम्हाला चालू करता येते. क्लासेसचे संचालक म्हणून, क्लास शिक्षक म्हणून हे आम्ही रात्रंदिवस बॅचेस भरपूर करून आम्ही टप्प्याटप्प्याने छोटे क्लास संचालक चालू करू शकतो. म्हणजे एका बेंचवर एक किंवा एका बेंच एक आड एक बेंच वगैरे ठेवून, मोठे बेसमेंट वगैरे भाड्याने घेऊन थोडंफार काहीतरी ऍडजस्ट करून मग करू शकते. कारण की आता पालकांना पण जास्त गरज आहे की 10वी 12वीचे क्लास चालूच झाले पाहिजेत, नाहीतर ते त्यांना बोर्डाची परीक्षा देणं अवघड झाले. पालकांचा विश्वास शाळेपेक्षा क्लास संचालक म्हणजे क्लासेसवर जास्त आहे, त्यामुळं पालक पण थोडंफार ऍडजस्ट करून आम्हाला काहीतरी सहकार्य करतील, आम्ही पण रात्रंदिवस राबायला तयार आहे. अगदी सचिनजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं क्लासेस सुरू झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, पालकांचं म्हणणं आहे, पण तुमच्या क्लासेसमध्ये किती शिक्षक काम करत होते, त्यांची या सगळ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये क्लासेस बंद असताना अवस्था काय झाली होती, एक आर्थिक गणित असतं क्लासचं किंवा शिक्षकांच्या सगळ्या संसारांचं, काय परिस्थिती होती लॉकडाऊनच्या काळात? आता ऍक्च्युली मी पण एमएससी बीएड सुशिक्षित बेरोजगार आहे, काय बरेच वर्षी जवळजवळ आता 10 वर्ष शिक्षक भरती नसल्यामुळं काय एक कौशल्यपूर्ण शिक्षक म्हणून या व्यवसायात आलेलो आहे. मग माझ्या स्किलवरनं बऱ्याचशा पालकांचं प्रोत्साहन मिळत आलं आणि मी क्लास व्यवसाय चालू केला आणि माझ्या अंडर जवळजवळ साधारणतः 8-9 शिक्षक माझ्यावर डिपेंड असणार आहे. आता त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात आता तिने वेगळे व्यवसाय करायला चालू, छोटे मोठे करायला चालू केले. ज्या दिवशी क्लास चालू होईल त्या दिवशीच त्यांना मी पण बोलवणार आहे आणि मी स्वतः सुद्धा आता ऑनलाईन टीचिंग कर, होम ट्युशन घे, शेतीतली काही काम कर, असं चालू आहे. अगदी सचिनजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, ऑनलाईन कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं बऱ्याच वेळेला ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेतले गेले. ऑनलाईन क्लासेसमध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणी, ठीक आहे शहरामध्ये ऑनलाईन क्लासेस किती यशस्वी, म्हणजे मुंबई पुण्यामध्ये अयशस्वी झालेत मी ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन परीक्षा सगळंच कोलॅप्स झालंय, मग कोल्हापूर सारख्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये ऑनलाईनचं कशा पद्धतीनं चालू होतं आणि काय परिस्थिती होती या सगळ्याची? आता ऑनलाईनचं म्हटलं तर आम्ही ऑनलाईन पण घेण्याचा प्रयत्न केला. काय ऑनलाईनला मर्यादा कशा येतात की जास्त मुलांशी आपण संपर्क साधता येत नाही. एखादा क्वेश्चन विचारला तर तिघा चौघांना जसं विचारू शकते, 25ची बॅच असेल तर एखाद्या मुलाची कन्सेप्ट क्लिअर झाली का नाही हे आपल्याला लक्षात येत नव्हतं. त्यामुळं आणि मुलांची पण मानसिकता ऑनलाईनला आणि परीक्षाचे टाइम टेबल, आता बोर्डाची परीक्षा कधी होणार आहे हे निश्चित नसल्यामुळं मुलं पण उदासीन असे असल्यामुळं ऑनलाईनला एवढा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे होता, तो मिळाला नाही. बर, संदीपजी तुम्ही राहत आपल्यासोबत, रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. रायचंद, सध्या तुमच्या भागामध्ये काय स्थिती आहे, कोरोनाचे कसे पेशंट सापडत आहेत आणि तुमच्या इथे मागणी आहे का की कोचिंग क्लासेस पण अनलॉक झाले पाहिजेत आणि प्रत्यक्ष क्लासेस सुरू झाले पाहिजेत?
बरोबर आहे मिलिंद सर, आपल्याला माहिती आहे जुन्नर तालुका हा देशातला सर्वात जास्त डेथ रेशो असलेला तालुका होता आणि याच तालुक्यामध्ये शिक्षणाचं सुद्धा खूप महत्व आहे. पुणे नगर जिल्ह्यातली जी बॉर्डर आहे या ठिकाणी अनेक एज्युकेशन संस्था आहेत आणि या निमित्ताने क्लासेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या सोबत येथील एका क्लासचे संचालक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. मला सर सांगा, कशा पद्धतीने मुलांचं सध्या नुकसान होते आणि तुमचं सुद्धा मागच्या 6 महिन्यापासून अनलॉक आहे? आता जर पाहिलं आपण 21 फेब्रुवारीपासून आपल्याला लॉकडाऊन झालेलं आहे आणि या लॉकडाऊनमध्ये सर्व क्लासेस बंद आहेत, ऑफिस बंद आहेत. क्लासेसचे ऑफिस जरी बंद असेल परंतु जी ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे मुलांचं शिक्षण असेल, मुलांचे नोट्स असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व चालू आहेत. याच्यामध्ये सर्व अर्थव्यवस्थापन येते, सर्व फीजचं जे असतं कॅल्क्युलेशन असतं. परंतु जशी पाहिलं आपण फीस मुलांकडून किंवा पालकांकडून येत नसल्यामुळं अर्थव्यवस्था क्लासेसची पूर्ण बिघडलेली आहे आणि ही अर्थव्यवस्था पूर्ण बिघडल्यामुळं आता पुढचं जी टीचरची सॅलरी असेल, बाकीचा जो रेंट द्यायचं आहे, भाडं द्यायचे याला पण द्यायला पैसे नाहीत आणि त्यामुळं टीचरला जी सॅलरी असते त्यांचं जर कौटुंबिक जीवन पूर्ण जर या सॅलरीवर डिपेंड असेल तर ते जीवन कसं जगू शकतील, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊन आता अनलॉकच्या पूर्वस्थितीमध्ये होते, हळूहळू सर्व गोष्टी येत आहेत, परंतु क्लासेसचा कोणीच विचार करत नाही आणि क्लासेसचा विचार न केल्यामुळं आम्ही आता पुढे कसं काय करायचं हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आमच्या समोर आलेला आहे. अनेक अडचणी आहेत, पालक सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्ही कसं पाहताय, क्लासेस सुरू झाले पाहिजे की काय नेमकं? आज क्लासेस सुरू झाले तर आपण पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांचं जर पाहिलं तर त्यांना शाळा म्हणजे एज्युकेशन आता म्हणजे त्याचं व्हॅल्यू कमी झालेलं मुलांच्या दृष्टीनं. ते घरी बसून त्यांना शाळा नाही किंवा क्लासेस नाही किंवा इंटरनल एक्सटर्नल एखादे क्लासेस असतात त्याचंही बंद आहे. त्याच्यामुळे ते मुलांना एज्युकेशनचा हा झिरो झाल्यासारखं वाटायला लागले. त्यांना खेळ चालतात की ऑनलाईन क्लासेस असतात शाळेतनं 2 तास घेतात आणि मुलं दिवसभर गेम्स खेळणं किंवा घरात बसून राहणं याचा त्यांच्या शारीरिक मानसिक गोष्टी परिणाम व्हायला लागला. त्याच्यामुळे एज्युकेशनचं महत्व वाढलं पाहिजे, त्यासाठी क्लासेस आणि शाळा लवकरात लवकर चालू केल्या पाहिजेत. लवकर सुरू झाले पाहिजे क्लासेस तुमच्यामध्ये. मॅडम तुम्ही काय सांगाल, तुमची मुलं कितवीला आहेत आणि कसा अनुभव आहे सध्या? आता माझा मुलगा 12वी सायन्सला आहे, तो कोचिंग क्लासेससाठी पुण्यात असायचा पण आता त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होत नाही घरी असल्यामुळे. तो जर तिथे राहून जर त्यांनी क्लासेस केले असते तर व्यवस्थित झाले असते, पण आता आपण ही परिस्थिती समजून घेऊन आपण त्यांना सहकार्य केले. पण आम्हाला असं वाटतं की क्लासेस चालू हवे जेणेकरून सर्व मुलांचे कन्सेप्ट क्लिअर होतील, की त्यांना खूप प्रॉब्लेम येतो अभ्यासांमध्ये. तसंच त्याप्रमाणे 12वीच्या मुलांमध्ये खूप प्रेशर आहे की एक्झाम कधी होणार आहे, काय होणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं स्टडी करण्यास त्यांचा कल वाढतच नाहीये. कल वाढत नाही, तुम्ही काय सांगाल, तुम्ही कसं पाहताय? मी डॉक्टर काचळे, मी एक पाल्ली आहे आणि एक आरोग्यविषयक मुद्द्याकडे मला एक लक्ष वेधायचं आहे की ऑनलाईन क्लासेस जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून मुलांना ह्या 6 इंच जो मोबाईलची स्क्रीन आहे त्याच्याकडे पाहावं लागतंय आणि 48 मिनिटाचं असे 2 ते 3 लेक्चर होतात. या काळात काय होतं की ज्यावेळी स्क्रीनकडे मुलं पाहत असतात त्यावेळी ती पापणी झाकत नाहीत आणि त्यामुळे आपलं दृष्टीपटल हे कोरडं पडतं आणि मुलांमध्ये असे प्रचंड प्रॉब्लेम सुरू झालेत की ड्राय आय सिंड्रोम, की ज्याच्यात मुलांना डोळे चोळतात, मुलं ब्लिंक करतात आणि त्यामुळे दृष्टीपटलाला त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता मला या ठिकाणी नमूद करायची इच्छिते. ऑनलाईन एज्युकेशन डॉक्टरांच्या नजरेतून आपण पाहिलं, अजून एक टीचर आहेत आपल्याकडे लहान मुलांच्या, तुम्ही कसं पाहताय मॅडम, काय अनुभव आहे तुमचा नेमका या सगळ्या अनलॉकमध्ये आणि शाळा सुरू व्हायला पाहिजे त्यासोबत क्लासेस सुरू व्हायला पाहिजे का? हो, क्लासेस सुरू झाले पाहिजे. फिजिकली ऑनलाईन मध्ये लहान मुलं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे नसतंच आणि फिजिकली हे असेल तरच त्यांचे शारीरिक विकास होईल आणि लहान मुलांचं तेवढं काही डेव्हलप नसतं, ते शाळेमध्येच डेव्हलप होतं, त्यामुळे क्लासेस चालूच झाले पाहिजे. ऑनलाईन व्यवस्थित नाहीच आहे आणि मुलं घरामध्ये लक्ष देत नाही आणि जसं आपण पाहिलं तसं अजून एक टीचर आहे. सर तुम्ही कसं पाहताय, क्लासेस सुरू झाले पाहिजे काय, तुमचं एकूण किती नुकसान होते क्लासेस बंद असल्यामुळे? हो, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे क्लासेस सुरू झालेच पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून 22 मार्चपासून जवळजवळ, तर आता पूर्णपणे 7 महिने होत आहेत, क्लासेस बंद आहेत, शाळा बंद आहेत. जरी शासनाने ऑनलाईनचा पर्याय जरी दिलेला असला तो माझ्या मते तरी तो योग्य वाटत नाहीये. मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याचप्रमाणे आमच्यासारखे जे क्लासेस घेणारे आहेत आम्हाला पण भरपूर असे भाडे वगैरे भरपूर द्यावे लागतात, शिक्षकांचे पगार असतात ते सुद्धा आम्ही देऊ शकत नाही वेळेवर.
तर शासनाने योग्य ती नियमावली देऊन क्लासेस लवकरात लवकर सुरू करावे अशी माझी सरकारकडून मागणी. समजा क्लासेसला परवानगी दिली तर तुम्ही कोणती काळजी घेऊन हे सगळं सुरू करणार? किती मुलांना वर्गात बसण्याची परवानगी, बाकीचे शासनाचे नियम कसे पाळणार? हो, ते पण बरोबर आहे. ज्यावेळेस पालक असतील किंवा शिक्षक असतील, सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आता ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे, शिक्षकांच्या सुद्धा अडचणी आहेत आणि जे क्लास चालक आहेत त्यांच्या सुद्धा अडचणी आहेत, त्यामुळे आता ऑफलाईन क्लासेस सुरू झाले पाहिजेत अशी सगळ्यांची मागणी आहे. या वृत्तमालिकेमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा परतूया. पात्रा न्यूज 18 लोकमत.